नुकताच राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिलेल्या निकालामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात आलं आणि तसाच काही निकाल आता 31 जानेवारी रोजी राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा येणार आहेत. त्यामुळे शरद पवारांना सुद्धा आपल्या राष्ट्रवादी पक्षावरून हात धुवायला लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण दोघांचाही निर्णय वेगळा कसा येऊ शकतो या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण. खर तर निकाल शिवसेनेचा लागला असला तरी सुद्धा राष्ट्रवादीत शरद पवार आणि सुप्रियाताईंना मात्र धडकी भरली आहे. कारण ज्या पद्धतीने 22 जून 2022 मध्ये शिवसेनेमध्ये जी फूट पडली होती व एकनाथ शिंदेने तब्बल 40 पेक्षा जास्त आमदार घेऊन वेगळे झाले होते, तशाच प्रकारे बरोबर 1 वर्षानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीमध्ये तशीच उभी फूट पडली होती व 40 पेक्षा जास्त आमदार अजितदादा हे घेऊन भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले होते. त्यामुळे ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आहे, उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे चिन्ह आणि पक्षाचं नावही राहिलेले नाही. आमदारांना जरी त्यांनी बरखास्त केलेलं नसलं तरी सुद्धा मात्र महत्वाचं पक्षातील चिन्ह हे मात्र एकनाथ शिंदेंकडे मिळाले आहे. तसाच काही प्रकार राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो. कारण त्याच प्रकारे आणि त्याच पद्धतीने इथे फूट पडली आहे. अजितदादांकडची संख्या जास्त आहे, त्यामुळे निर्णय अध्यक्षांकडून जो निर्णय आधी दिला गेला होता तोच निर्णय आता 31 जानेवारी पूर्वी राहुल नार्वेकर देण्याची शक्यता आहे. कारण नार्वेकरांना हा सुद्धा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीची वेळ दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटात नक्कीच धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष म्हणजे जे वकील आहेत हरीश साळवे, ज्यांची मदत एकनाथ शिंदेंनी घेतली होती ज्यावेळेला न्यायालयामध्ये दावा चालू असताना आणि निवडणूक आयोगाकडे आपली कागदपत्र दाखल करताना त्यांनी हरीश साळवे या नामवंत वकिलाची मदत घेतली होती, तोच वकील आता अजितदादांच्या ग्रुपसाठी सुद्धा काम करत आहेत. त्यामुळे निर्णय वेगळा लागण्याची शक्यता अजिबात नाही. त्या ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडली आहेत त्याच पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहेत आणि एक मोठा गट वेगळा झाला आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे निकाल जो शिवसेनेसाठी लागला आहे, उद्धव ठाकरेंच्या सेनेसाठी जो निकाल लागला आहे तोच निकाल अगदी 100% शरद पवारांच्या राष्ट्रवादी सुद्धा साठी लागू शकतो. कारण या दोन्ही गटांमध्ये दोन्ही केसमध्ये अत्यंत साम्य आहे. त्यामुळे वेगळा निकाल लागण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. त्यामुळे शरद पवारांना नक्कीच धास्ती भरली असावी. एकनाथ शिंदे गटाने ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की कधीही यापूर्वी निवडणुका झालेल्या नाहीत, अध्यक्षांची निवड अशाच प्रकारे झाली आहे, तसाच काही प्रकार अजितदादांनी सुद्धा निवडणूक आयोगाकडे सादर करताना आपलं म्हणणं मांडलं आहे की राष्ट्रवादीमध्ये कधीही निवडणुका घेण्यात आलेल्या नाही, अध्यक्षपदे लादलं गेलेलं आहे. त्यामुळे अशा लादल्या गेलेल्या अध्यक्षांना त्या पदावर राहण्याचा कितपत हक्क आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काय येईल, मात्र सर्वोच्च न्यायालयात ते कितपत टिकू शकतील हे पाहण्यापेक्षा आता अध्यक्ष राहुल नार्वेकर, जो आता 31 जानेवारी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली शेवटची तारीख आहे राष्ट्रवादीचा निकाल देण्यासाठी, त्यामध्ये सुद्धा राहुल नार्वेकरांकडून ज्या पद्धतीने निकाल शिवसेनेसाठी देण्यात आला तसाच काही निकाल किंबहुना 100% तोच निकाल 31 जानेवारी रोजी ते जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालामुळे फक्त महाराष्ट्राचीच सूत्र फिरलेली नाही तर भाजपने राज्यातील दोन प्रमुख पक्षांना तर मोठा धक्का दिलाच आहे. त्याबरोबर येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीसाठी आपला मार्ग अक्षरशः मोकळा केला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये तब्बल 48 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यासाठी प्रमुख दावेदार असणारे प्रमुख पक्ष ज्यांच्याशी त्यांची टप जाते त्यापैकी शिवसेनेला त्यांनी संपवले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा सुद्धा मोठा गेम झाला आहे. त्यामुळे एकाच दगडांमध्ये राज्यातील आणि केंद्रातील सत्तेचा मार्ग भाजपने आपला मोकळा केला आहे. आणि नुकत्याच झालेल्या घडामोडीमध्ये ताजी बातमी म्हणजे
माजी खासदार काँग्रेसचे मुरली देवरा हे सुद्धा आता शिंदे गटाला जाऊन भेटले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मध्ये आणि इंडिया आघाडीतील जे प्रमुख पक्ष होते इंडिया आघाडीतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी आणि शिवसेना ज्यांच्याकडे इंडिया आघाडी मोठ्या आशेने बघत होते त्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह सुद्धा त्यांच्याकडे राहिलेलं नाही. त्यामुळे इंडिया आघाडीला कितपत ते सपोर्ट करतील कारण त्यांचं अस्तित्वच आता संपुष्टात आले. त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी त्यांना आता लढायचं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील प्रमुख घटक गेल्यामुळे भाजपचा मोठा मार्ग 2024 मधील अडथळा दूर झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे देशात आणि राज्यामध्ये शरद पवारांचं नेतृत्व अत्यंत चतुर नेतृत्व समजलं जायचं. मात्र भाजपने ज्या पद्धतीने आता घाव केला आहे त्यांना इंडिया आघाडीमध्येही ठेवलं नाही आणि महाराष्ट्रातही त्यांचं अस्तित्व ठेवलेलं नाही. त्यामुळे भाजपने जी गेम खेळली आहे ती नरेंद्र मोदीसाठी आणि देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यंत सुखकर मार्ग होण्यासाठी खेळलेली केली. आत्ता तरी यशस्वी होताना दिसत आहेत. पुढे सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागेल तोपर्यंत निवडणुका येऊन समोर धावल्या आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी भाजपने आपला जो डाव टाकला होता त्यामध्ये ते 100% यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे यावर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं अस्तित्व महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी काय असणार आहे, पुन्हा एकदा ते उभारी घेणार का, पुन्हा एकदा आपल्या पक्षाचं गेलेलं चिन्ह ते मिळू शकणार का, याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. व अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.